शहरातून इथे लोक उपस्थित राहतात. हे दृश्य बगाडाची एका व्यक्तीला बगाडाला बांधण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर बगाड आता ओढला जाणार आहे. दोन ते तीन टन वजन या बगाड्याचं असतं आणि त्याला चाकं सुद्धा लाकडी नाही तर दगडाची असतात. दगडाच्या चाकांवर हा बगाड लावला जातो. एक मोठं शीड असतं. 24 तासवर एक्सक्लुसिव्ह दृश्य अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, बगाड ओढण्याला सुरुवात झालेली आहे का? साधारण किती वेळ हा संपूर्ण मार्ग पूर्ण करण्यासाठी लागणार आहे? नक्कीच, बगाडाला आता बगाडाला लटकवण्यात आलेलं आहे. बाळासाहेब मांढरे हे या वर्षीचे बगाडाचे मानकरी आहेत आणि आता बगाड काही वेळामध्ये सुरू होईल. बगाडाच्या भोवती प्रदक्षिणा घातली जाईल आणि त्यानंतर बैल जे आहेत ते बगाडाला जोडले जातील आणि मंदिराकडे निघलं. आपण आता बघू शकतो की बगाड खाली आता आणलं जात आहे आणि पूजा होऊन बगाडाला सुरुवात होणार आहे. सुवर्ण सागर, दर वेळेला या बगाडाला 2, 4, 6, 12 असे बैल जोडले जातात. यावेळी नेमके किती बैल जोडलेत, काय त्याबद्दलची माहिती? नक्की, प्रत्येकाची बैल जोडी आहे ही वेगळी असते. कधी 15 बैल जोडी असते, कधी 16 बैल जोडी असते. या वर्षी 15 च्या वरती बैल जोडी या बगाडाला असणार आहे.